बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर मुंबईमध्ये दाखल झालेत. ते बाहेर देशामध्ये होते. अमेरिकेमधून ते आता मतदानासाठी येतात आणि काही वेळामध्ये विधानभवनात दाखल होतील. बवियाचे क्षितिज ठाकूर यांच्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. इनफॅक्ट बवियाच्या तिन्ही मतांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. तिन्ही पक्षांनी प्रचंड प्रयत्न केले, चारही पक्षांनी. यासाठी ते ठाकूरांची त्यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली आहे. दररोज या भेटीगाठींचं सत्र सुरू होतं आणि क्षितिज ठाकूर यांची मात्र भेट या पक्षांशी झालेली नव्हती, पक्षांच्या नेत्यांशी झालेली नव्हती. कारण क्षितिज ठाकूर हे भारताबाहेर होते, मात्र खास मतदानासाठी आता ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळामध्ये ते विधानभवनामध्ये येऊन मतदानाचा आपला हक्क बजावतील. मात्र या निमित्तानं छोटे पक्ष अपक्ष या सगळ्यांनाच मोठा भाव वाढलेला आहे. तर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी सुरुवात झालेली आहे. मात्र असं असलं तरी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे विरार इथल्या आपल्या निवासस्थानी अजूनही तिथेच आहेत. बहुजन विकास आघाडीचं मत कोणाच्या पारड्यात पडणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तर त्यांच्या घराबाहेरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया ही आज सकाळपासून सुरू झालेली आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे अद्याप घरातच आहेत. आपण त्यांच्या गाड्यांचा ताफा बघू शकतो. 11:30 सुमारास ते विरारहून मुंबईसाठी निघणार आहेत. त्यांचे पुत्र जे क्षितिज ठाकूर काही कारणास्तव कौटुंबिक कामानिमित्तानं परदेशात गेले होते, मात्र ते आजच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. निवडणुकी मतदान करण्यासाठी ते मुंबईत दाखल झालेले आहेत. ते सध्या मुंबईत असल्याची माहिती मिळते. मात्र ठाकूर जे आहेत ते इथून गेल्यानंतर कदाचित ते एकत्र येतील आणि त्यानंतर ते मतदानाला जाऊ शकतील. खरं तर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच पक्ष हे ठाकूरांची भेट घेत होते. त्यांची बहुमूल्य असलेली ही 3 मतं आपल्या पारड्यात पडावी यासाठी सर्वच पक्षाचे नेते हे प्रयत्नशील दिसून येत होते. मात्र ठाकूरांनी अद्यापही मत कोणाला देणार हे जाहीर केलं नाही आहे. त्यांनी आपलं मत हे गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. त्यामुळं बहुवियाची ही महत्त्वाची 3 मतं कोणाच्या पारड्यात जाणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.